रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाच्या वतीने राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्यामधील आरोपींची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. मुंबई येथे झालेल्या राजगृहावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जिल्हा परिषद पुरम गेट येथे निदर्शनं करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्यात बौद्ध आणि दलित समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये जातीयवादी शक्तींकडून हल्ले होण्याचे प्रकार घडलेत आणि या सर्व प्रकरणाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूर शहराच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर मुंबई येथील राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय. या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी असं निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी झाली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सोलापूरच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं माहिती राजा सर्वदे यांनी दिली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री सन्माननीय रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आज 11 जुलै 1997 साली मुंबई येथील घाटकोपर विभागातील रमाबाई नगरातील दलित बांधवावर जे गोळीबार झाला त्या गोळीबारामध्ये 11 लोक शहीद झाले. त्या शहीदाच्या स्मृतिदिनानिमित्त आज महाराष्ट्र राज्यामध्ये बौद्धावर आणि दलितावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबई या ठिकाणी असलेलं राजगृह या निवासस्थानी केलेल्या हल्ल्याची सीआयडी चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण राज्यामध्ये आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोलापूर शहर जिल्ह्याच्या शहराच्या वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी, कारण ज्या ज्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार या राज्यामध्ये आलं त्या त्या वेळेस बहुतावर अन्य अत्याचाराचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. कदाचित हे काँग्रेस राष्ट्रवादीची फूस असण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजगृह असलेलं हे निवासस्थान, ही जे निवासस्थान 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलं त्याच्यामध्ये 50,000 पुस्तकं ठेवले. जगामध्ये कुणाकडे एवढे मोठे पुस्तकाचा संग्रहालय नाही. त्या अशा संग्रहावर हल्ला करण्याचा प्रयत्न काही जातीवादी शक्तीने या ठिकाणी केलेला आहे. 7 जुलै 2013 ज्यावेळेस बुद्धगयेवर हल्ला झाला बरोबर 13 वर्षानंतर 7 जुलै 2020 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजघरावर हल्ला होतोय त्याची कुठंतरी पाळंमुळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आजच्या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेली आहेत. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की बौद्धावर जे अन्य अत्याचार झालेले आहेत त्या अन्य अत्याचाराचा खटला जलदगती न्यायालयात लवकरात लवकर चालू करून संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा आपण प्रयत्न करावा. अन्यथा रिपब्लिकन पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल याची दखल या निदर्शनाच्या माध्यमातून आपण घ्यावी. धन्यवाद. यावेळी KD कांबळे, राजरत्न इंगळे, अतुल नागटिळक, जयप्रकाश भंडारे, श्याम धुरी, उपगुप्त चौधरी, उमेश उबाळे आदींची उपस्थिती होती.